प्रबंधभूमी न्यूजचे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन. यात्रेला यात्रेने नाही, यात्रेला मुद्द्याने उत्तर देणार. यात्रेची आणि यात्रा काढण्याची मनोबली तर आमची आहे. काँग्रेस आता आमच्या रस्त्यावर येऊ पाहते तर त्यांना काही मुद्द्यांचे उत्तर द्यायला लागतील. मुंबईमध्ये काँग्रेस न्याय यात्रा काढत असेल तर त्यांनी मुंबईवर केलेल्या अन्यायाची जंत्री त्यांच्या न्याय यात्रेच्या रस्त्यावर आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. जेवढा मुंबईकरांवर अन्याय काँग्रेसने केला तेवढा कोणीच केला नाही. आणि त्या स्पर्धेमध्ये आता उद्धवजींचा पक्ष उतरलेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या न्याय यात्रेत जाताना लोक त्यांच्यासमोर त्यांच्यावर झालेल्या अन्यायांची जंत्री आणि यादी वाचणार आहेत, ज्यामध्ये खटाखट 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 1 लाख रुपये दर महिना येणार होते ते कुठे गेले प्रश्न विचारणार आहेत आम्ही. प्रश्न हा उपस्थित होणार आहे मुंबईकरांच्या वतीने, तुम्ही खोटं बोलून मतं घेतलीत, संसदेचं अधिवेशन त्या ठिकाणी सुरू झालं संपलं, पण संविधान आणि संविधानाच्या विषयात तोंडातून तुम्ही ब्र काढला नाही. कारण काय, खोटं का बोललात? प्रश्न उपस्थित होणार आहे. प्रश्न उपस्थित हा होणार आहे की मुंबई आता हिरवा पलावळीच्या तोंडात घालण्याचा घाट काँग्रेसने घातलाय, तो प्रश्न उपस्थित होणार आहे. अरविंद नावाचा एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता धारावीमध्ये त्या ठिकाणी त्याचा खून होतो. वर्षा गायकवाड आणि मुंबई काँग्रेस तिथे जात नाही, विचारपूस करीत नाही, पीडित परिवाराला भेटत नाही. मदत तर जाऊ द्या का, कारण आरोपी हिरवी पिलावळ आहे म्हणून. प्रश्न उपस्थित होणार आहे या खुनाला जबाबदार कोण. मुंबईमधल्या आमच्या मराठी असलेल्या आणि मूळ मुंबईकर असलेल्या त्या ठिकाणी फेरीवाल्यांवर अन्याय होतोय आणि बाहेरना फेरीवाले आणून बसवले जात आहेत. हिरवी पिलावळ तिथे सुद्धा वाढते, हे पाप काँग्रेसचं आहे. प्रश्न असे उपस्थित होणार आहेत आणि अशा 51 प्रश्नांची मालिका, जशी फटाक्याची माळ लागते तशी 51 प्रश्नांच्या सगळ्या प्रश्नांची माळ या न्याय यात्रेचं स्वागत करेल आणि मुंबईकर जवाब विचारतील मुंबई काँग्रेसला. हे अभियान आम्ही चालवणार. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ऍक्शन मोड मध्ये आलेला आहे. अतुल लिमये यांच्याकडे महाराष्ट्राच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, कशी धोरणं असतात, निर्णय काय, कामकाज काय, याच्यावर मी भाष्य करावा एवढा मी मोठा नाही. दोन्ही काम आम्ही करतो आहोत. खरं तर सर्वोच्च न्यायालयासमोर पिटिशन काय मला माहित नाही, पण राजकीय प्रश्न उपस्थित करणे सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत अपेक्षित आहे का, हाही प्रश्न आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांनाही मदत आणि लाडकी बहीण योजनेचंही कार्यान्वित गती करणं दोन्ही आम्ही करतो आहोत. पण आमच्या लाडक्या बहिणींना काहीतरी मिळतंय म्हटल्यावर जी काही जळफळाट हा महाराष्ट्र विकास आघाडीचा होतोय ते आता जनतेसमोर येत आहे. बघा, त्यांच्या अंतर्गत पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर भाजपने भाष्य करणं टाळलं पाहिजे, मी करणार नाही. याची सत्य माहिती मला नाही, पण कदाचित असंही असू शकेल जेव्हा जेव्हा एखादं पाप त्यांचे पती करत असतील त्याच वेळेला त्या बोलत असतील संसदेत. मला वाटतं संजय राऊत आतापर्यंत बेताल्लुक बोलतात असं वाटलं होतं, बेमतलब बोलतात असं वाटलं होतं.
पण संजय राऊत आता बालिशपणाचे खाली गेलेले आहेत आणि म्हणून या बालिश प्रश्नांना उत्तर द्यावे असे प्रश्नच नाही. आणि म्हणून कदाचित महाराष्ट्रातील जनतेने यांना सत्तेमध्ये कधी आणलं नाही, आल्यानंतर चुकून ठेवलं नाही. कारण ज्या ज्या पद्धतीने सुरक्षा आवश्यक असलेल्या नेत्यांना दिली जाते, त्यांचे निकष, त्यांच्या बैठका, त्यांचे रिव्ह्यू हे पोलिसांच्या एका बोर्डासमोर होत असतात आणि एवढ्याची माहिती संजय राऊत यांना नसेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीमध्ये नागरिक शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी स्कॉलरशिप घ्यावी. कधी होऊ दे, दिवाळीच्या आधी होऊ दे, दिवाळीच्या नंतर होऊ दे, विजयाची माळ महायुतीचीच असेल. अहो पण तुम्ही इथे घाबरता कशाला? तुमचे माननीय पवार साहेब सांगतात 192 येऊ, 172 येऊ, त्या ठिकाणी काँग्रेस सांगतं आमचं सरकारच येईल, उभाडावाले म्हणतात आमचाच चेहरा चालेल. मग एवढं तुमचं सगळं सोन्यासारखं पिवळं असताना तुम्ही घाबरता कशाला? म्हणजे आयदर तुम्ही म्हणताय सत्य नाही किंवा तुमच्या घाबराटीच्या मागे तुमचा पराभव तुम्हाला दिसतोय हे तरी स्पष्ट आहे. नाही वक्तव्य काय मला पूर्ण माहित नाही, पण योजना माझ्या माता भगिनींच्या सेवेसाठी आहे. अडीअडचणीत गरजेला निकडीला जे पैसे त्यांच्याकडे पोचले पाहिजेत, जे त्यांच्या स्वतःच्या हक्काचे असले पाहिजेत, ते त्यांच्या डायरेक्ट अकाउंटवर पोचले पाहिजे आणि सेवा म्हणून जे सरकारने केलंच पाहिजे ते सरकार करत आहे. यापेक्षा दुसरा कुठलाही अर्थ त्यातला काढू नये. ह्याच्यापेक्षा दुसरं कोणी बोलत असेल तर ते सरकारी अपेक्षित योजनेचा भाग नाही.